जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गणेशाचे विसर्जन जामनेर शहरात करण्यात आले। यानिमित्त नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जामनेर शहरात 60 ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले असून हे संकलित निर्माल्य टाकण्यासाठी गावाबाहेर 7 किलोमीटरवर डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आले आहे। कालांतराने या निर्माल्यापासून बनलेले खत हे शेती किंवा झाडांना वापरण्यात येणार असल्याची माहिती धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिली आहे। धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी सालावादाप्रमाणे निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम केला जातो। हा गावोगावी मोठ्या शहरात प्रत्येक ठिकाणी आपण साजरा करतो, पण महत्त्वाचं असं आहे की जामनेर शहरामध्ये ठिकठिकाणी स्टॉल लावले गेलेले आहेत। 7 ठिकाणी आपण स्टॉल लावले आहे आणि इथे निर्माल्य संकलन करून या संकलनाचा आम्ही डम्पिंग ग्राउंड केलं आहे गावाच्या बाहेर 6 किलोमीटरवर। त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये ते सगळं निर्माल्य टाकलं जातं आणि ते पर्यावरणाच्या दृष्टीने तिथे खत निर्माण केलं जातं आणि ते खत शेती उपयोगी कामात येतं। जे पर्यावरणासाठी झाडे लावलेली आहे त्या झाडांना ते खत म्हणून वापरता येतं। एवढा हा उद्देश प्रतिष्ठानाचा आहे आणि हा दरवर्षी जवळजवळ 400 ते 500 सदस्य हे सगळं तयार करतात आणि खताची निर्मिती करतात आणि निर्माल्य संकलन पण करतात। काय करायचं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत निर्माल्य संकलन आणि विसर्जनाचं कार्य केलेलं आहे। या कालावधाप्रमाणे यावर्षीचा हे कार्यक्रम समर्थांच्या आज्ञेने घेण्यात येत आहे। यासाठी 391 सदस्य या कार्यक्रमाला हजर आहेत, तसेच 19 वाहने आहे आणि 6 ठिकाणी स्टॉल उभे केलेले आहेत। एक नगरपालिका तो नगरखान्यामध्ये दक्षिणला एक आणि उत्तरेला एक आणि लोअरखेळा रोडला एक, नदीच्या पुला पलीकडील भुसावर रोड तो पल्लीवर एक आणि लोअरखेळा डंप हाऊसला एक। या सर्व ठिकाणी गणेश विसर्जनांची व्यवस्था केलेली आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये निर्माल्य जमा करून डम्पिंग ग्राउंडला नेण्यात येतं आणि ह्या तिथे स्वच्छ कट्टा करून तिथे निर्माल्य जमा करून टाकण्यात येतात। यासाठी सर्व स्त्री सदस्यांची मदत भरपूर प्रमाणात उपलब्ध झाली। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।